नमस्कार, मी प्रकाश शुंकालवार। महाराष्ट्र रेडिओ 24 बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बघूया काही महत्त्वाच्या महाराष्ट्रातील टॉप 10 घडामोडी। तालुक्यातील देवगाव, खेडगाव, दहीगाव या गावाच्या परिसरात रात्री 10 अचानक आलेल्या विजांसह पाऊस व जोराच्या वादळाने केळी पीक पार खाली पडून उद्ध्वस्त झाले आहे। तसेच मुर्दादेवी येथे झालेल्या वादळाने तेथील केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळीची झाडे पडली असून उद्ध्वस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात आला आहे। लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खाजगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली। लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याने कारण देत खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर 10 ते 15 रुपये प्रति लिटर मागे पाडले असून ग्राहकांचे विक्री दर मात्र तसंच ठेवले। शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूट केली आहे। किसान सभा व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संघर्ष समितीने याविरोधात येत्या 17 जून रोजी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। नाशिक दिंडोरी तालुक्यातील कोलेपाडा येथील आदिवासी शेतकरी वर्गाचा कल आता हर्बल शेतीकडे वळला असून एप्रिल महिन्याच्या टमाटर पिकाला हर्बल शेतींची फवारणी करून टमाटर पिकाला फुलवा व फूल फळांची साईट चमक व चांगल्या प्रकारे असल्याचे टमाटर उत्पादक देवीदास चौधरी यांनी सांगितले आहे। ओरिगामी कलेत पुणेकर श्रीराम पत्की यांनी जागतिक पातळीवर स्थान मिळवले आहे। हत्तीच्या प्रतिकृती जगात अनेकांनी ओरिगामी साकारल्या असल्या तरी स्वतःच्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे पत्की यांनी कलाकृती लक्षवेधी ठरली आहे। जागतिक ओरिगामी रचनाकारांच्या यादीत हत्तीच्या अनोखी प्रतिकृती घडवणारे हे पहिलेच भारतीय ठरले आहेत। डाळिंबाचा महानैवेद्य, फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतीचे आकर्षक आरास आणि त्यामध्ये गाभाऱ्यात विराजमान गणरायाचे विलोभनीय रूप शेषात्मक गणेश जयंतीच्या निमित्ताने पाहायला मिळाले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभाऱ्यात गणरायासमोर सुमारे 500 डाळिंबाचा नैवेद्य दाखवण्यात आला। याच दिवशी श्री गणेशाच्या पाताळकालीन गणेश जयंती म्हणजे शेषात्मक गणेश अवतार झाला होता, त्यामुळे गाभाऱ्यात या दिवशी सुसंगत अशी आकर्षक पुष्प सजावट देखील करण्यात आली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे। 14 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या प्रयत्न असणाऱ्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातच कोंडून घातले। हा सगळा प्रकार सावित्रीबाई फुले परिसरातील जिजाऊ फाउंडेशनच्या कार्यालयात घडला। यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या दरवाजाभोवती अक्षरशः हातांनी बडवून दरवाजा पोलिसांना उघडण्यास भाग पाडले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी बैठकीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेश पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील असंख्य कामगार हे 7 ते 8 वर्षापासून दीपनगर वीज निर्मिती केंद्रात कामाला होते, मात्र दीपनगर वीज निर्मिती केंद्राच्या प्रशासनाने राजकीय दबावपोटी या तरुणांना कामावरून कमी करून काही तरुण काम करत असलेल्या ठिकाणावर व जागेवरून दुसऱ्यांना घेऊन तरुणांना अन्याय केला आहे, त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषणाला कामगारांनी सुरुवात केली आहे। 2019 सांगली जिल्ह्यात पुराचा फटका बसला होता। त्याच पार्श्वभूमीवर संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याने पूर भागातील 2500 मालमत्ताधारकांना पर्यायी व्यवस्था करण्याचा नोटिसा महापालिका प्रशासनाकडून बजावण्याचे काम सुरू झाले आहे। मात्र एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे पूर परिस्थिती उद्भवणार असल्याने दुहेरी संकट सांगलीवर आले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेलोतून एका 33 वर्षीय युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। या युवकाचं नाव संदीप सुतार असून तो बार्शीतील रहिवासी आहे। तसेच बार्शी येथील प्रसिद्ध डॉक्टर संजय अंधारे यांच्या रुग्णालयात अलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत या युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। हॉस्पिटलच्या विरोधात सुतार यांनी पोलिसांकडे देखील तक्रार केली होती, मात्र अद्याप कोणतीही दखल न घेतल्याने सुतार यांनी हे पाऊल उचललेले आहे। मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याचे मोठा अनर्थ टळला आहे। वेळ झाली इथेच थांबण्याची, तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र रेडिओ 24। नमस्कार।